आज तुम्हाला माहिती आहे दुपारी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा तिथे चर्चा झाली होती. तर आम्ही गव्हर्नर साहेबांची वेळ घेतलेली होती. गव्हर्नर साहेबांनी आम्हाला 4:15 वेळ दिलेली होती. आत्ता इथं असणाऱ्यापैकी भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, आदिती तटकरे, नितीन पवार, सुनील भुसारा, राजू नवघरे, अनिल भाईदास पाटील असे आम्ही सगळेजण जे इथं होतो ते सगळे मिळून गव्हर्नर साहेबांना भेटलो. गव्हर्नर साहेबांनी व्यवस्थित आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. त्यांच्यापुढं आम्ही विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातनं तिथला शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे. जवळपास 115 जास्त लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत, जीवितहानी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर. तिथं जनावरं म्हणजे जे पाळीव जनावरं आहेत त्याची पण खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि पिकांचं क्रॉपची तर खूप प्रचंड हानी झालेली आहे. त्याच्याकरता ताबडतोब पैसे दिले गेले पाहिजेत. पंचनामे सगळे होत नाही आहेत. तसंच ते गोगलगाय म्हणून एक प्रकार आहे स्नेल, त्यांनी पण अटॅक केलेलं आहे. ते पण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. हे सगळं बोलत असताना 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला, मंत्रिमंडळ पण अजून अस्तित्वात आलं नाही, त्याच्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होत नाही. वास्तविक आपल्याला नेहमी माहिती आहे की जुलैमध्ये अधिवेशन, आत्तापर्यंतच्या काळात करोना जरी असला तरी जुलैमध्ये भले 2-3 दिवसाचं अधिवेशन व्हायचं आणि हे सातत्याने होत आलेलं होतं. आता ऑगस्ट महिना उजाडला, ते पण होत नाही आहे. दोघांच्यावरच ही सगळी जबाबदारी येते. आज आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती पण मुख्यमंत्र्यांचा आम्ही वेळ मागायच्या आधी पुण्याचा दौरा ठरलेला असल्यामुळे आम्हाला वेळ मिळाली नाही. आता उद्याची वेळ आम्ही त्यांना मागितलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची पण उद्याची वेळ मागितलेली आहे. कदाचित उद्या कॅबिनेट असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळेल असा आमचा अंदाज आहे. केंद्रीय टीम भारत सरकारची जी आपल्याला माहिती आहे, जर नैसर्गिक संकट आली, अतिवृष्टीचं, दुष्काळाचं, गारपिटीचं किंवा निसर्गासारखं चक्रीवादळांचं, तर केंद्रीय टीमला आपण पाचारण करतो, त्यांना बोलवतो, ते स्वतः आल्यानंतर सेंट्रलचा पण निधी मोठ्या प्रमाणावर जर त्याच्यामध्ये खूप मोठी गंभीरता असेल तर मिळू शकतो. परंतु अजून त्याही संदर्भामध्ये कुठं चर्चा होताना दिसत नाही, कुठलं स्टेटमेंट आहे नाही, कुठली माहिती नाही. आणि नंतर एकदा ते सगळं जमीन वगैरे पुन्हा पूर्वपदावर जर आली तर ते येऊन काय बघणार. आत्ता तातडीनं आले तर त्यांना कशी जमीन खरवडून गेली, कशी जमिनीच्या मधली पिकं ही सडून गेलीत, नासून गेलीत, कुजून गेलीत, कसं दुसऱ्या दुबार पेरणी काही शेतकऱ्यांना करावी लागली, कशी घरं पडलीत, कसं गावांचं आणि काही शहरांचं नुकसान झालंय, कसं रस्त्यातले ओढ्यावरचे ब्रिज, मग ते ग्रामविकास खात्याचे असतील, PWD खात्याचे असतील, ते वाहून गेलेत. तिथं जाण्याची पण कधी कधी तुम्ही चॅनलवाले दाखवता की इथं जायची पण मुलांची मुलींची गैरसोय होते. अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थिती आहेत. त्या सगळ्या आम्ही सर्वांनी त्यांच्या लक्षामध्ये आणून दिल्या, निवेदन त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी त्याच्या संदर्भात CMशी DCMशी त्या ठिकाणी बोलतो, त्यांच्या कानावर घालतो. महाराष्ट्रातला आज शेतकरी शेतमजूर जो संकटात आहे तो संकटातनं बाहेर काढण्याच्या करता सरकारनी तातडीनं ह्या सगळ्या गोष्टी करणं, अधिवेशन बोलवणं, ओला दुष्काळ जाहीर करणं, 75,000 रुपये खरीपाच्या पिकांना हेक्टरी मदत करणं, जे काही फळबाग आहेत त्यांना 1.5 लाख हेक्टरी मदत त्या ठिकाणी करणं आणि पुन्हा त्यांना रब्बीची पिकं घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं, अशा या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. आणि मध्ये स्थगिती जी दिलेली होती तर तातडीनं त्यावेळेस हे गेल्यानंतर जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेट पुरती स्थगिती दिली तर आम्ही समजू शकतो. म्हणजे 20 तारखेला एकनाथराव आमदार घेऊन गेले आणि कॅबिनेट मला वाटतं 22 का 25 तारखेला झाली का 23 तारखेला झाली. पण मागचे 2021 2022 सुरुवातीचे म्हणजे मागच्या वर्षातले त्यालाही तुम्ही स्थगिती देता, ती पण कामं थांबवता. हे सरकार येतं सरकार जातं म्हणून अशा पद्धतीनं विकास कामाला
थांबवायचं ते कुठल्या तरी भागामध्ये जनतेच्या करताच चालू होतं, ते काही इंडिव्हिज्युअल कोणाच्या करता चालू नव्हतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या राज्याचे गव्हर्नर या दात्याने त्यांच्या पण निदर्शनास आणून देणं आम्हाला उचित वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला वेळ मागितली आणि हे सगळं सांगितलं. राज्यपालांनी ह्या संदर्भामध्ये सगळं ऐकून घेतलं, मी माझ्यापर्यंत सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनीच आपापल्या हा ट्रायबलला आता ह्या पावसाच्या काळामध्ये त्यांच्याकडं खाण्याच्या करता फार अडचणी असतात, त्यांच्याकडं पैसे नसतात, त्यांच्याकडं धान्य नसतं आणि त्याच्यामुळे मूलभूत गरजा जीवनावश्यक वस्तू ह्या पण त्यांना मिळाल्या पाहिजे तर आपण त्यांना खावटी मदत देतो. पूर्वी कर्ज द्यायचे, आम्ही आमच्या काळात खावटी अनुदान दिलं, आम्ही ते काही परत घेतलं नाही, ते त्यांना द्यायचा निर्णय घेतला ते दिलं. तसं आता जून गेला, जुलै गेला, आता ऑगस्ट महिना आहे आणि आता नितीन पवार, सुनील भुसारा हे देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचे मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये ट्रायबल समाज राहतो. आमच्याही वेगवेगळ्यांच्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणामध्ये आमच्या इथं जुन्नर, आंबेगाव, खेडच्या परिसरामध्ये, भुजबळ साहेबांच्या परिसरात थोडंफार असं सगळ्यांच्या परिसरात कमी अधिक प्रमाणामध्ये असतात, तर त्यांनाही मदत झाली पाहिजे. तो तर गरीब वर्ग आहे. आम्ही ह्या गरीब वर्गाला, मध्यमवर्गीयाला जो त्रास होतो तो त्रास दूर करण्याच्या करता विरोधी पक्षाच्या वतीनं ह्या सगळ्या गोष्टी मुख्य राज्यपाल महोदयांच्या लक्षामध्ये आणून देण्याच्या करता भेट घेतलेली होती. राज्यपाल महोदयांनी आम्ही जेवढा सगळं सांगत होतो ते अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की मी ह्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये आणून देतो आणि त्यांना सांगतो. आता ते त्यांच्यापरीनं त्या कशा पद्धतीनं त्यांच्या कानावर घालतील आणि त्याच्यात लवकर काही बदल होतील अशी आमची अपेक्षा आहे. करा ना, हे आम्ही महिनाभर ऐकतोय. ज्यावेळेस त्यांचं झालं त्याच्यानंतर आम्हाला वाटतं दिल्लीला जाऊन आले आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, इकडे जाऊन आले मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण तो होत नाही. ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ना. मला खरंच, मी सांगतो, त्याच्यात राजकारण करायचं नाही, कारण आज राज्याच्या पुढे जे प्रश्न आहेत ते सुटावेत, तिथं फुलफ्लेज मंत्रिमंडळ यावं, तिथं सगळीकडे पालकमंत्री नेमले जावेत आणि त्याच्यातून अडचणीमध्ये असणाऱ्यांचे सगळे प्रश्न त्यांच्या मार्फत मंत्रिमंडळापुढे यावेत आणि मंत्रिमंडळाने तातडीनं निर्णय घ्यावेत, ही तर आमची अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाहीये. हे सगळं सांगितलं ना, त्याच गोष्टी सांगितल्या. वन मिनिट भावना गवळी, त्यांनी असं म्हटलंय आता की ईडीनं कोर्टामध्ये असं सांगितलं की माझ्या विरोधात काही पुरावे नाहीये. आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात, मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही, आम्ही काही इन्क्वायरी करत नाही किंवा आम्हाला त्या एजन्सीच्या संदर्भामध्ये, कारण ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एजन्सी आहे, त्यांना स्वतंत्र अधिकार, ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा वेगवेगळ्या तिथल्या ज्या देशपातळीवरच्या ह्या संस्था आहेत त्यांचा तो अधिकार आहे. त्या पद्धतीमुळं त्या मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्याच्यावर त्यांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर मला माहिती नसताना त्या वक्तव्याच्या बद्दल बोलणं मला उचित वाटत नाही. मी त्याबद्दल त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आम्ही सर्वांनी की सर एक महिना होऊन गेला परंतु अजून मंत्रिमंडळ पूर्णपणे तिथं झालं नाही, खातेवाटप झालं नाही, त्याच्यावर अनेक जण मुंबईमध्ये मंत्रालयाच्या मोठ्या अपेक्षेने आपल्याला न्याय मिळावा म्हणून येत असतात. त्यावेळेस तिथं अधिकारी सांगत असतात की आमच्या विभागाला अजून मंत्री नाही आहे, त्यामुळं आम्हाला मंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थोडंसं थांबावं लागेल, किंवा मग तुमची फाईल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, मुख्यमंत्र्यांची सही झाल्यावर त्याबद्दलची पुढची अंमलबजावणी होईल असं अनेक शिष्टमंडळांना, अनेकांना ते सांगत असतात. हे झालं एक. आज हमने सब मिलके भुजबळ साहब, मुश्रीफ साहब, आदिती तटकरे जी, सुनील भुसारा, नितीन पवार, अनिल भाई दास पाटील, राजू नवघरे, हम सब मिलके गवर्नर साहब को मिले आज दोपहर को ही. हमने मेरे ख्याल से 12:30 बजे आपके सामने ही मैंने मेरे स्टाफ को बताया कि गवर्नर साहब के शाम की टाइम ले लो. सब गवर्नर जी ने
4:15 महामहिम गवर्नर साहब ने टाइम दिया, हम इतने ही लोग यहाँ थे इसीलिए हम सब मिलके वहाँ गए। उनको अभी के विदर्भ में, महाराष्ट्र के मराठवाड़ा में और कुछ एरिया में जो ज़्यादा बारिश गिरने के बाद बाढ़ आई और उसमें फार्मर्स का बहुत नुकसान हुआ, सोयाबीन का, कपास का, तूर का और ये बाकी जो भी क्रॉप थे उनका नुकसान हुआ, हॉर्टिकल्चर का नुकसान हुआ, बनाना के जो उसके एरिया है उस एरिया में ज़्यादा करके हिंगोली नांदेड़ में वो हमें देखने को मिला। बीच में हम बहुत से एरिया में गए थे, गढ़चिरौली, चंद्रपुर, वर्धा, यवतमाल, बीड, हिंगोली, नांदेड़, परभणी और उस एरिया में यह हमने सबने देखा। अभी हमारे साथ जो MLAs है उन्होंने भी अपने अपने एरिया में देखा, तो इसमें बहुत नुकसान हुआ है। लोगों को जल्द से जल्द मदद होनी चाहिए। उसमें से करीबन ये बारिश के वजह से 125 लोग मर गए, उसमें बहुत से जो जानवर है ज़्यादा करके जो हमारे फार्मर्स रखते हैं, गाय हो, भैंस हो, ये उसमें बहुत से बह गए, उनको भी मदद अभी तक नहीं मिली। जो मर गए उनके रिलेटिव्स को 4-4 लाख रुपए मिल गए, लेकिन ये एनिमल के बारे में कुछ मदद अभी तक नहीं हुई। और वहाँ जो क्रॉप उनका गया है, पूरी मट्टी उनके खेत में से चली गई है, निकल गई है, वो पानी में बहकर रिवर से चली गई, रिवर में चली गई, और उनका तुरंत तो आगे कुछ साल कुछ वहाँ क्रॉप आने वाला नहीं है। उसके लिए डिसीजन लेना चाहिए, NDRF और SDRF इसमें से कुछ मदद मिलती है, लेकिन वो मदद बहुत कम है, इतनी कम है कि उससे कुछ होने वाला नहीं। अगर वो मदद देने के लिए कोई गए तो फार्मर्स बोलेंगे हमें नहीं चाहिए तुम्हारी मदद। इसीलिए हमारा गवर्नमेंट जब उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व में था, तब हम NDRF और SDRF के जो मदद का नॉर्म्स है उससे ज्यादा, तीन गुना ज्यादा से ज्यादा मदद देने की कोशिश करते थे। क्यों? क्योंकि फार्मर्स फिर ठीक तरह से अपनी खेती कर सके, अपने आप परिवार आगे चला सके, ऐसा हमारे टाइम पे रहता था। और ये सब होते हुए आपको पता है कि करीबन 1 महीने से ज़्यादा दिन हो गए हैं तो भी कैबिनेट नहीं आई है। कैबिनेट जिसको लेना है नहीं लेना है वो उनका अधिकार है, तो उसमें डिपार्टमेंट का भी जिम्मेवारी देनी चाहिए, वो भी नहीं दे रहे। इसीलिए गार्डियन मिनिस्टर वहाँ अलग अलग डिस्ट्रिक्ट में होना चाहिए, वो नहीं है। इसीलिए डिस्ट्रिक्ट के जो फार्मर्स है जिनको प्रॉब्लम है, वहाँ के जो हमारे विधायक है उनको किसी को मिलना है, तो कलेक्टर को या